कोणत्या रूपात मदत करेल ते सांगता येत नाही. सर्वांचाच लाडका बाप्पा सांगलीच्या ज्योत्स्ना चव्हाण यांच्या मदतीला असाच धावून आला. यशवंतराव नगरात ज्योत्स्ना चव्हाण आपल्या दोन मुलांसह राहतात. 12 वर्षांपूर्वीच पतीचं निधन झाल्यानंतर स्वतःच्या आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला. पण परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं. मी आता म्हणजे माझी परिस्थिती नसताना तिथं म्हणजे माझे मुलं लहान लहान होती, त्यावेळेलाच मालक वारले आमचे. मुलं जिला मोठी करायची म्हटल्यावर लयच हे होतं, कोडं होतं. आणि सगळं म्हणजे काम पण मी बाहेर कुठं मालक वारलं तेव्हा कुठंसुद्धा बाहेर जात नव्हते. म्हणजे भाजीसुद्धा आणायचं म्हटलं तर सुद्धा जात नव्हते. पण मुलं कशी मोठी करायची ही तेच प्रश्न होता. सुरुवातीला त्यांनी धुणी भांडी सुरू केली, पण त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज पैशातून मुलांच्या शिक्षणाची परवड सुरू झाली. यातच ज्योत्स्नाबाईंना परिसरातल्या महिलांकडून शिवाजी कुंभार यांच्या मूर्ती शाळेत कामगार पाहिजे असल्याची माहिती मिळाली. अगोदर पिशव्यात शिवत होते मशीनवर, नंतर मग हे कुंभारांचं माहीत झालं की असं असं इथं गणपती रंगवायला वगैरे घेतात, मग इथं कामाला आली मी. पण पहिल्यांदा मला काय सुद्धा येत नव्हतं, रंगवायचं कसं काय माहीत येत नाही. म्हणजे अजिबात ज्या क्षेत्रात सहसा पुरुष दिसतात, ज्या कलेची कोणतीही आवड नाही, त्या क्षेत्राची ज्योत्स्ना यांनी वाट धरली. धुणी भांडी करण्यापेक्षा आकर्षक गणेश मूर्ती तयार करण्याची जोखीम त्यांनी स्वीकारली. मूर्ती घडवण्याची कला अवगत नसताना ती अवगत करण्याचं धाडस दाखवलं. आज ज्योत्स्नाबाई बघता बघता सुबक मूर्त्या घडवतात. मूर्तीला आकर्षक बनवण्यासाठी लागणारं कोरीव काम, कलर काम करण्यात त्यांचा हातखंड आहे. या जोरावर त्यांनी मोठ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करून लग्न लावून दिलं. मुलगी पण इथं 2-2.5 वर्ष झाली ती म्हणजे कॉलेज करत थोरली मुलगी पण करत होती, ती पण शिकत तिचं लग्न झालंय. अगदी घरच्यासारखं कधीच असं परक म्हणून त्याने कधीच समजलंच नाही थोरल्या मुलगीच्या वेळेला लग्नाच्या वेळेला ह्याला सगळ्याला असं. ज्योत्स्नाबाईंच्या या मेहनती हाताला मदत मिळाली ती त्यांच्या दोन मुली पूनम आणि सायलीची. पूनमनं लग्नाआधी याच कारखान्यात काम करत आपलं शिक्षण पूर्ण केलं, तर सायलीनंही याच कारखान्यात काम करून शिक्षण पूर्ण केलं. आईच्या कष्टाला साथ देत उच्च शिक्षण घेतलेल्या पूनमला आज विद्युत वितरण कंपनीत शासकीय नोकरी मिळाली आहे. कॉलेज सकाळचंच असायचं, मग इथं कसं 12 पर्यंत कॉलेज 12 पर्यंत संपायचं, मग 12 नंतर मी इथं यायचे 12 ते 6, मग इथं मी काम करायचे. म्हणजे थोडाफार घरात हातभार पण लागेल, आपल्या कॉलेजच्या मम्मीला पण त्रास होणार नाही त्यानिमित्तानं, ते पण पैसे पण होतील ते. हां, आमच्या कुटुंब बरोबर आहे, तेच आहे, पालनाम गणपतीच आहे. 5 फुटापासून ते 12 फुटापर्यंत सुबक गणेश मूर्त्या बनवण्याचं काम लिलया करणाऱ्या ज्योत्स्नाबाईंचं आयुष्य विघ्नहर्त्यामुळे असं सुकर झालंय.